आमच्यातले काही कलावंतर एफटीआयमध्ये शिकतात, मास कम्युनिकेशनमध्ये शिकतात, त्यांना वाटतं की आम्ही मेनस्ट्रीममध्ये गेलं पाहिजे, मेनस्ट्रीममध्ये गेलं पाहिजे. सर, मी एक कविताच लिहून टाकली, मेनस्ट्रीम हु इज मेनस्ट्रीम नावाची कविता लिहून टाकली. आणि मी त्यांना सांगितलं की ज्यांच्या आयापायांनी हजारो वर्ष लाखो जात्यावरच्या ओव्या निर्माण केल्या, ज्यांच्या पूर्वजांनी हजारो लाखो गोंधळ गीतं निर्माण केली, ज्या कष्टकऱ्यांनी सम्राट अशोकांच्या काळामध्ये 84,000 स्तूप लेण्या निर्माण केल्या, ज्यांच्यामधून कबीर आले, बसवंत आले, तुकाराम आले, लाखो अभंग ज्यांनी निर्माण केले, ते स्वतःला मेनस्ट्रीम समजत नाही, ह्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली नाही. आणि म्हणून ह्या मंचावर मला सांगायचं आहे की ज्यांच्याकडे कबीर आहे, ज्यांच्याकडे तुकाराम आहे, ज्यांच्याकडे रविदास आहे आणि ज्यांच्याकडे ही मौखिक परंपरा आहे, हीच कधी या देशाची मेनस्ट्रीम आहे. तुमची मेनस्ट्रीम नाही, तुम्ही फक्त चोऱ्या माऱ्या केलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा तुम्ही काही केलेलं नाही.